या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत SSPM लाइफटाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। नमस्कार, हे आहे कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साध लाईव्ह आणि आपण पाहत आहात सकाळच्या टॉप न्यूज। आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे 27 एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट देणार आहे। त्यावेळी ते प्रधान कार्यालय सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत। या संवाद कार्यक्रमास आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी, उपाध्यक्ष तुल काळसेकर, बँक संचालक उपस्थित राहणार आहेत। या माध्यमातून मराठा तरुण तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या होटकरूंना महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळतो याचा ते आढावा घेणार आहेत। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने नरेंद्र पाटील यांचे मनीष तळवी स्वागत करणार आहेत। तसेच यावेळी नरेंद्र पाटील हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत। माणगाव तळावाडी येथील अमित सखाराम कदम यांना मारहाण केल्याप्रकरणी माणगावचे माजी सरपंच, भाजपचे विभागीय अध्यक्ष असलेले सचिन धुरी यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमित कदम यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे। याबाबत दिलेल्या तक्रारीत माणगाव तळावाडी येथील सचिन धुरी यानं मळा इथं खाली या असे सांगितले। आपण त्या ठिकाणी गेल्यावर तिथे सचिन धुरी, नागेश सावंत, राजू भगे, विनोद भिसे उपस्थित होते। यावेळी तिथं असलेल्या नागेश सावंत यांनी लाकडी दांड्यानं आपल्या कानाच्या वर मारलं, राजू भले, विनोद भिसे यांनी तोंडात पाठीवर ठोशाने मारलं, सचिन धुरी यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे। सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा घोषित होऊन 30 एप्रिल 2023 25 वर्ष पूर्ण होत आहेत। तसेच केंद्रीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यास पर्यटन वाढीसाठी दत्तक घेतलं असून जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राचा विचार करता थोडाफार सागरी पर्यटन सोडून पर्यटन क्षेत्रात लक्षवेधी काम झालेलं नाही। याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पर्यटन रौप्य महोत्सव 2023 साजरा करण्याचा मानस पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गचा असून याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देत लक्ष वेधण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय क्षेत्रात देखील मोठा गदारोळ निर्माण झालाय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साहेब यांनी रिफायनरीला समर्थन दिल्यानं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। रिफायनरीच्या काही प्रमुख मुद्द्यांवर प्रशासन आंदोलकांसह तज्ज्ञांची राजापुरात आणखीन एक बैठक घेणार आहे। या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय होतील अशी शक्यता वर्तवली जाते। भाकरी ही फिरवावी लागते, जी फिरवली नाही तर करपते, त्यामुळे आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे। आता विलंब करून चालणार नाही, पक्ष संघटनेत याबाबत चर्चा केली जाईल असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय। मुंबईत युवा मंथन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी ते बोलत होते। पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांसह भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत रहा कोकण साध लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड। या बातमीपत्राचे प्रायोजक होते गोकुळ, गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साध लाईव्हचं यूट्यूब चॅनल।